जय भवानी जय शिवाजी ओस्तकनम 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 गणपति श्रीमंत श्री कर्नाटकातील बंगळूरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरातील शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. मात्र याप्रसंगी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं आहे. त्या विटंबनेच्या बाबतीत कर्नाटकचे मुख्यमंत्री साधी गोष्ट असताना एवढं मोठं आंदोलन करायचं योग्य नाही असं ती काय बोललेलं आहे त्याबद्दल त्या कर्नाटक सरकारचा आम्ही निषेध करतो. कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व देशातल्या जनतेचं माफी मागितलं पाहिजे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने आणि तेथल्या संस्थेने जी विटंबना केली त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये तर देशभरात ते संतापाची लाट उसळली. त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, निदर्शने होत आहेत, कर्नाटक सरकारचा धिक्कार होत आहे. परंतु ह्या कर्नाटक सरकारला जाग येत नाही. त्यांचे मुख्यमंत्री म्हणतात की हे क्षुल्लक गोष्ट आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी आंदोलन करायचं नसतं, परंतु त्यांना हे माहीत नाही की ही संपूर्ण देशाची अस्मिता आहे.